मानले जातात. मग हे सगळं काय झालं? उद्धव साहेबांकडे चुकीचा मेसेज दिला की काय? नक्की तुमचा आरोप कोणावरती आहे समजा? तेच कळत नाही. मी सांगितलं तुम्हाला की मिलिंद नार्वेकरनी हे प्रकरण मला मदत करून कळव म्हणजे सांगितलं की व इथं काही असेल तर बदलून टाका, नवे करा चांगले. आणि त्यालाच मी सगळं दाखवलं काही बघा ते तुम्ही नेमलेले किती कशा पद्धतीनं पक्षी विठीस धरलेला आहे, कसा विकला गेलेला आहे, काय सांगतात लोक बघा. त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. ते साहेबांच्या समोर झालं, दीड तास संपर्क प्रमुख बोलले, मग त्यांना काढलं आणि मग आता सुरळीत गाडं चालू होतं. पुन्हा त्यांनी त्याला वागचवरीला का बोलवलं, मिलिंद का असं करतो ते मला कळत नाही. भुजबळ शिवसेनेमध्ये येणार होते, भुजबळांना शिवसेनेमध्ये घेणार होते. मला मी दिलेला होतो, मला नार्वेकरनी फोन सांगितला आज शेवटचा दिवस आहे, आज इंटरव्ह्यू होणार आहे. मी दिल्लीहून आलो आणि उद्धव साहेबांना भेटलो की साहेब त्याला नका घेऊ, साहेबांवर त्यांनी केसेस केल्या, माझ्यासारख्याला त्यांनी केसेस करून घरी बसवलेलं आहे. आणि मग मी कोणत्या पक्षात जायचं त्याला जर घेतलं तर उद्धव साहेबांनी अजिबात त्याला सांगितलं की त्याला सांगा अजिबात इकडे यायचं नाही. म्हणजे चांगला निर्णय झाला लक्षात आल्या आल्या. हे जेव्हा झालं तुम्ही लाईक केलं ते सगळं तुम्ही जे सांगताय भुजबळ शिवसेनेत येणार होते हे कधीची गोष्ट? हे आता साधारणतः एक वर्षाची गोष्ट आहे. ते शिर्डीतून उमेदवार इच्छुक होते? नाही, शिर्डीतून उमेदवार इच्छुक नव्हते ते. 2019 विधानसभा मातुश्री अजूनही असं काही वेळांपासून वाचेल असं वाटलं. नाना पण हे काय म्हणजे भुजबळ येणार होते, भुजबळ काय इच्छुक होते, नंतर काय नक्की असं झालं? नाही, मी थांबवलं ना त्यांना, त्यांना घेणार असेल तर आम्ही कुठं जायचं ते सांगा ना. आमच्यासारख्या शिवसैनिकांचा त्यांनी नाश केलेला आहे, आम्हाला सडवलंय त्यांनी. ह्या दुसऱ्याच्या पण नादी लागून बाळासाहेबांवर 2 केसेस, मनोहर जोशींवर 2 केसेस, माझ्यावर केसेस, हे षडयंत्र, राज ठाकरेवर केसेस, हे भुजबळांच्या मार्फत ह्या केसेस व्हायच्या. माणसं नेमलेली होती त्यांनी, ती माणसं आणली, मी उभे केले, त्यांना विनंती केली, त्यांना केसेस मागं घ्यायला लावल्या. भुजबळांना मिलिंद नार्वेकर आणत होते शिवसेना? नाही, त्यांनी त्यांनीच मला निरोप दिला की ते येत आहेत म्हणून. वाकचौरीला पुढे पुढे ढकलत होतं, मला दिसत होतं, मी मागेच होतो ना, मी त्या दौऱ्यात पूर्णपणे मी होतो. या सगळ्या गोष्टीची तक्रार तुम्ही कुठे उद्धव ठाकरेंकडे? वेळच नाही दिला ना, परवा दौरा झाला, ते घरी गेले, मी आलो, मला तर उद्या बोलू, दुसऱ्या दिवशी पेपरला संपर्क प्रमुख पदाची, मग मी इकडून माझा राजीनामा कालच देऊन टाकला. मग आज या सगळ्या गोष्टी घडत आहेत. एकनाथ शिंदेची जी काही फूट पडली करताना नाही, अजून ह्या चर्चेला कुठेही प्रकारे काही मला कोणी बोललं नाही किंवा मी कोणाला बोललो नाही. हे वेळेवर काय करायचं हे शिवसेना ठरवेल. नाही झालं तर मी परत बोलवतो आपल्याला. कुठल्या पक्षात जाणार काही तेच सांगायला बोलेल ना तुम्हाला. तर आता कसं सांगू? आता जर तरची उत्तर माझ्याकडून काही मिळणार नाही, कारण मी ठाम माणूस आहे, त्याच्यामुळे मला जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा जो घेईल तो पण ठामपणे घेईल. भाऊसाहेब वागचौऱ्याला शब्द दिला नाही, तो गद्दार माणूस होता. उद्धव साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली होती की त्याला घेऊन या तुमच्याकडे, त्याला बोलवा, तुम्हीच आणलेलं आहे त्याला, आणि त्याला सांगा तुझं तिकीट कट नाही आहे. मी त्याला इथंच बोलवलं, त्याची बायको मुलगा सगळे घरचे लोक आले, त्यांना सांगितलं की उद्धव साहेबांनी तुमचं तिकीट कट केलेलं नाही आहे, तुम्हीच उमेदवार आहात तर तुम्ही गडबड करू नका. तर त्याच्या बायकोने सांगितलं नाही आम्हाला दुसऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांचा फार दबाव आहे आमच्यावर, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागेल. म्हटलं मग मी तुमच्यासमोर आहे, अशी सगळी जबाबदारी माझ्यावर त्यांनी टाकली होती. मग त्याला लोकांनी वाळवलं, लोकांनी त्याला फिरू देत नव्हते, कारण एवढी मोठी गद्दारी त्यांनी केली होती. आणि त्यालाच आता तुम्ही परत घेता, तुमच्याकडे उमेदवार नसेल तर घ्या ना. मग तो दुसरा बघा, नगरच्या शिर्डीच्या लोकांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला कोणीही उमेदवार द्या, फक्त तो निष्ठावंत शिवसैनिक असला पाहिजे, उपरा उमेदवार बाहेरचा उमेदवार आम्हाला नको. एकनाथ शिंदेमुळे फूट पडल्यानंतर आयाराम गायरामांनाच शिवसेना संधी देते असं वाटतं? हा काही अंशी तसं दिसतंय, काही ज्यांची गरज नाही त्यांना घेतलं जातं, ज्यांची गरज आहे त्यांना डावललं जातं, हे बरोबर नाही. शिवसेनेने थोडासा कणखर होण्याची आवश्यकता आहे आणि तो कणखरपणे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. जे निर्णय होतात ते बारकाईनं पक्षप्रमुखांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे, काय सांगतात काय नाही सांगतात, अशा पद्धतीनं झालं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे का? नाही, तो त्यांच्या दृष्टीने योग्य आहे, माझ्या दृष्टीने अयोग्य निर्णय होता. भांडून मिळतं, घरामध्ये भांडणं होतात, सख्या भावाचे होतात तरी मिटतात, पण एवढी टोकाची भूमिका घ्यायला नको होते असं माझं मत होतं. मग ती वेळ येईल ना, तशी वेळ आणू नये माझ्यावर त्यांनी, बस एवढंच. एवढं झाल्यानंतर पक्षाने आत्मपरीक्षण करावं असं नाही वाटत?
नाही, आत्मपरीक्षण करताच येते, फक्त जरा थोडंसं डीपमध्ये जाण्याची आवश्यकता आहे. सगळं काम चालू आहे, उद्धवजी चांगलं प्रकारे पक्ष सांभाळत आहेत, अतिशय चांगली पकड आहे. फक्त ही जी काही झारीतले शुक्राचारी आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. सांगितलं ना, सांगितलं ते तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं त्याच्यात काय. मी कालच पाठवला तो राजीनामा, त्यांनी तो बघितला, त्यांनी तो संजय राऊतांना पाठवला आणि संजय राऊत माझ्याशी आज बोलले का तुम्ही इतके जुने आहात, तुम्ही कसा राजीनामा देता, काय झालं आपण त्याच्यावर चर्चा करू, या तुम्ही उद्या. त्यांनी मला उद्या बोलवलेलं आहे. तुम्ही जाणार आहात? हां, बघू ना, ऐकायचं, ऐकलं तर पाहिजे ना काय त्यांचं म्हणणं आहे. माझं काही चुकलं असेल तर ते मला सांगतील, ते माझ्या लक्षात येईल. त्यांचं काही तिकडून ठरलं असेल तर ते माझ्या लक्षात येईल. तुम्हाला जावं लागेल. पण मग कार्यकर्त्यांना समोर माहिती, तुम्ही पक्ष सोडले नाही, फक्त पदाचा राजीनामा दिलेला. असं आहे की मी 55 वर्ष झाले शिवसेनेत काम करतो. माझ्या शाखेचं उद्घाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1968 केलेलं आहे आणि आम्ही त्या तळागाळातून आलेले माणसं आहे. नगरच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे 1982 पहिल्या शाखेचं. औरंगाबादच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे, चंद्रकांत खैरे सर्व्हिसला होते. जळगावच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे. या उत्तर महाराष्ट्राचं काम आम्ही मोटरसायकलवर ट्रॅक्शांनी जाऊन केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या रक्तामध्ये बाळासाहेबांचे विचार आहे. त्याच्यामुळे शिवसेना सोडण्याचा जो काही विचार आहे तो विचार आमच्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणून आता जर आम्हाला मजबूर करून शिवसेना सोडायला लावणार असेल तर त्यांनी आम्हाला काढून टाकावं, आम्ही जाणार नाही. त्यांनी आम्हाला शिवसेनेतून हकालपट्टी केली तरच आमचा विचार काहीतरी दुसरा असेल. नाही तर आमचा विचार शिवसेना एक शिवसेनाच आहे. उद्धव ठाकरे बेटर बोला, संजय राऊतांनी बोलवलं आहे. आता तुम्ही ही नाराजी उद्या कळवणार का आणि उद्या काय नक्की चर्चा होईल, त्यातून पुढे काय मार्ग निघेल असं वाटतं? नाही, जो निघेल तो निघेल. आपण असं आहे की परिस्थितीला कोणी थांबू शकत नाही. जे असेल त्याला सामोरं जाणार आहे, धैर्यानं जाणार आहे. पुढे लाचलुचपत हा आपला विषय नाही आहे. मी मनमोकळेपणाने आतापर्यंत वागलेलो आहे. शिवसेनेमध्ये पोटात एक आणि होटात एक हा जो गुणधर्म बाळासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे तो आमच्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. अशी एक चर्चा आहे ना का शिंदेकर